गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आजच्या शुभमुहूर्तावर आपण पाहिलं असेल की शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडी असा फलक लागून त्याखाली महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते उपस्थित आहेत. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, शेका पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंतराव पाटील, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड उदय नारकर, समाजवादी गणराज्य पार्टी आमदार कपिल पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्ष पार्टी कॉम्रेड सुभाष लांडे यांच्यासह अनेक प्रमुख नेते अनेक पक्षाचे इथे उपस्थित आहेत. आणि आपण पाहत असाल वातावरण जे आपण पाहता आजच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी हे आनंद अत्यंत प्रसन्न आणि आनंददायक आहे. नाना पटोले मान हलवत आहेत आमचे प्रेमानं. सगळे काँग्रेसचे प्रमुख नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य, आमचे मित्र सहकारी बाबासाहेब सुद्धा अत्यंत प्रसन्न मुद्रेने आपल्याकडे पाहत आहे. सर्वप्रथम शिवालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यास सगळ्यांनी मान्यता दिली त्याबद्दल आपला सगळ्यांचा आभार. आणि आपण या वास्तूमध्ये प्रथम येत आहे म्हणून मी शिवसेनेतर्फे जो महाराष्ट्र आघाडीचा एक महत्वाचा घटक आहे मी फक्त आपलं स्वागत करण्यासाठी मिलिंद नार्वेकर आपल्याला विनंती करतो पार्टी सचिव, आणि माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो, माननीय पवार साहेबांना आपण माननीय मी उद्धवजींना विनंती करतो, नाना पटोले आणि मी पक्ष सचिव मिलिंद नार्वेकरांना विनंती करतो की मंचावरील पृथ्वीराजजी देशमुख चव्हाण ते बाबा म्हणतात, बाळासाहेब थोरात, रईस शेख, श्री रईस शेख शेका पक्षाचे कॉम्रेड जय पाटील, धनंजय शिंदे उदय नाकर, कॉम्रेड ढवळे आमदार कपिल पाटील, कॉम्रेड सुभाष लांडे उदय नारकर. शिवालयामध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे. या वास्तूमध्ये निर्णय घेतले जातात ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचे असतात आणि या वास्तूतून यश मिळत असं आमचा अनुभव आहे. आपण सगळे इथे आल्याबद्दल मी आभारी आहे. पण आता ज्यासाठी आपण सगळे जमलेला आहात त्या विषयावर प्रास्ताविक करण्याची जबाबदारी मी माननीय जयंतराव पाटील यांच्याकडे सोपवतो. व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे सर्व मान्यवर नेते
आणि पत्रकार मित्र, आपल्या सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा. गेले अनेक महिने अनेक बैठकांमध्ये महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आमच्या सर्व मित्र पक्षांच्या बरोबर चर्चा करत होती. देशात इंडिया आघाडीच्या काही बैठका झाल्या, त्यातूनही महाराष्ट्रातला हा अलायन्स व्हावा याबद्दल 2-3 वेळा चर्चा इंडिया आघाडीत दिल्लीच्या स्तरावर झाली. आमच्या बैठका होत असताना आपण सर्वांना बऱ्याच मोठ्या अशा बैठकांना उपस्थित थांबावं लागलं. बराच काळ तुम्ही देखील आमच्या या आघाडीच्या बैठकांना जणू काही उपस्थित होता. असंच जवळपास 3-3, 4-5 तास आपण आमच्या बैठकीच्या बाहेर तिष्ठत राहिलात, आपणही मोठं कार्य केलं. आज मला सांगायला आनंद होतोय की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही आज विजयाची मुहूर्तमेढ करते आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन गेले काही दिवस ज्या चर्चा केल्या त्याला पूर्ण विराम देऊन पूर्ण ताकदीनं सर्व घटक पक्ष एकत्रित येऊन आजपासून या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभापासून सगळ्याच गोष्टी आजपासून होत आहेत आणि म्हणून आजचा शुभ मुहूर्त आपण सर्वांना हा निश्चितच महाराष्ट्र विजयाची इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या विजयाची मुहूर्तमेढ करणारा ट्रेल आणि ती विजयाची गुढी आजपासून उभा करून महाराष्ट्रातल्या अन्याय, महाराष्ट्रातली महागाई, महाराष्ट्रातल्या महिलांच्या वरचा अन्याय, महाराष्ट्रातली बेकारी, तरुणांच्या माती जी गेली 10 वर्ष आम्ही बघतोय, या सगळ्यातनं महाराष्ट्रातल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी आपण सर्वांच्या पुढं आम्ही सगळे आज महाविकास आघाडीचा अलायन्स जाहीर करण्यासाठी इथं आलोय. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आम्ही अनेक पक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी नाही यश आलं, पण या सगळ्या गोष्टी मागं टाकून आता आम्ही जे एकत्रित आलो त्यामध्ये आमच्या शिवसेना पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आहे, काँग्रेस पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, आम आदमी पक्ष आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, समाजवादी गणराज्य पार्टी आहे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे. या व्यतिरिक्त अनेक संघटना आहेत की ज्या रिपब्लिकन विचाराच्या आहेत, आंबेडकरी विचाराच्या आहेत, अशा अनेक संघटना आमच्या या महाविकास आघाडीच्या शी जुळलेल्या आहेत. सगळ्यांच्या वतीनं आज साधक बाधक चर्चा करून जे निर्णय झाले ते आपल्या समोर आपण या ठिकाणी मांडू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला खात्री आहे की या येणाऱ्या निवडणुका 5 फेजेसमध्ये महाराष्ट्रात आहेत. या 5 फेजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला याच पद्धतीने लाभेल आणि आमचे विचार महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे देखील आपण प्रभावीपणाने कराल असा विश्वास बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. आज आपण ज्यासाठी आलेला तो आपल्या मनातला मुख्य प्रश्न आहे, जागा वाटप कसं झालंय किंवा आपण किती जागा कुठे लढताय. खरं म्हणजे ही जबाबदारी आम्ही नानाभाऊ पटोले यांच्यावर दिली होती. नानासाहेब, तुम्ही आपलं जे जागा वाटप आहे ते जाहीर करा. नानांचं म्हणणं आहे की ते जबाबदारी त्यांनी इकडे पडापट वाचतो. आम्ही करतो ना,
नंतर प्रश्नोत्तर होऊ ना. सर्वप्रथम मी काँग्रेस ज्या जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून लढवते ते मी आपल्या समोर ठेवतो. नंदुरबार या काँग्रेसच्या जागा मी वाढ नंदुरबार धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर नांदेड जालना मुंबई नॉर्थ सेंट्रल उत्तर मध्य जिथे अनेक वर्ष प्रियाद दत्त निवडणुका लढतायत तो म्हणजे तुमच्या माहितीसाठी सुनील दत्त होते. पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर रामटेक आणि नॉर्थ मुंबई उत्तर मुंबई या 17 जागांवर काँग्रेस लढेल. आता राष्ट्रवादी काँग्रेसची यादी साधारण अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आहे. बारामती बाबत चर्चा झाली नाही म्हणून बारामती शिरूर सातारा भिवंडी दिंडोरी माढा रावेर वर्धा अहमदनगर दक्षिण आणि बीड या 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लढते. शिवसेनेच्या जागा अशा आहेत साधारण जळगाव परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हातकणंगले संभाजीनगर शिर्डी सांगली हिंगोली यवतमाळ वाशिम मुंबई नॉर्थ मुंबई नॉर्थ दक्षिण मध्य मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम इथे अमोल कीर्तीकर आपले नॉर्थ वेस्ट मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य म्हणजे मुंबई साऊथ सेंट्रल नंतर मुंबई दक्षिण मुंबई साऊथ या साधारण 21 जागा शिवसेना लढते आणि मुंबई ईशान्य या 21 जागा शिवसेना लढते. साधारण शिवसेना 21 जागा लढते. शिवसेना 21 काँग्रेस पक्ष 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागांवर लढत आहे आणि अत्यंत या जागांचं वाटप हे अत्यंत खेळीमेळी सहजरित्या झालेलं आहे आणि या 48 जागांवर कशा प्रकारे प्रचार यंत्रणा एकत्र राबवायची या संदर्भात आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही एकत्र चर्चा केली. धन्यवाद. मी माननीय शरद पवार साहेबांना विनंती करतो जर आपल्याला काही संवाद साधायचा असेल प्रमुख नेत्यांशी तर आपण सुरू करा. एक 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 एक
या ठिकाणी तिन्ही पक्षांच्या वतीनं कोणते मतदारसंघ त्यांच्यात सुपूर्त केले आणि निवडून जाणार आहेत याचं वाचन तुमच्या पुढे केलं. 48 जागा आहेत, त्यापैकी एकाही जागेवर आता मतदार भेद किंवा मतभिन्नता नाही. तोच एक वाटत आहे, त्यामुळे ते सांगली असेल किंवा आणखीन काय असेल याचं जे वाचन केलं त्या सगळ्याचा निर्णय एक वाजता झालेला आहे. पहिल्या प्रथम नव्या वर्षाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाच्या जनतेला हे नवीन वर्ष अत्यंत सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि हुकूमशाही नष्ट होण्याचं जावो या शुभेच्छा देतो. साहजिकच आहे, युती किंवा आघाडी म्हटल्यानंतर जागाबद्दल शक्य असेल तिथे आम्ही चर्चा करत असतो आणि तो प्रत्येकाचा अधिकार असतो. मात्र एक क्षण असा येतो की त्यावेळेला एकमेकाला समजून घेऊन जागा वाटप जाहीर करून प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू करावी लागते आणि तो क्षण आता आज आलेला आहे. सर्वांच्या मनात शंकांना आजच्या या पत्रकार परिषदेतून उत्तर मिळाली असतील आणि आपण जो काही विचार करता की खालच्या पातळीवरती वगैरे असं काही नसतं, इच्छा ही सगळ्यांची असते, महत्वाकांक्षी असते, त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नाही, अपराध नाही. मात्र परत परत सांगतो की जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवत घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं. आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत, सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आपल्या समोर येण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा आम्ही आता महाविकास आघाडीचा एकत्रित कार्यक्रम कसा असेल त्याबाबत चर्चा करून त्याच्याही तारखा जाहीर केल्या जातील. आता शिवसेना ज्या 21 जागा लढते त्या 21 मी उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना त्यावेळेला वाटेल एक दोन दिवसात ते जाहीर करतील. प्रयास तो लगातार जारी है और मैं मानता हूं कि अभी ज्यादा प्रयास करने की आवश्यकता नहीं है. पूरी जनता ने तय किया है कि मैंने नारा दिया था किसको तड़ी पार करना है तो ऐसा करके दिखाई. आम्ही जेवढं ठरलं एवढं तुमच्या समोर सांगितलेलं आहे, कारण लपून ठेवण्यासारखं काहीच नाहीये. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काँग्रेसच मोठं योगदान आहे हे कोणाला आता म्हणजे इतिहासामध्ये मला जायचं नाहीये. आमचे नेते राहुलजी आणि आमचे नेत्या सोनियाजींना या तानाशाह सरकारने केंद्रातल्या काय ट्रीटमेंट दिलं हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि देशाची जनता या सगळ्या ट्रीटमेंटला समजून आहे, या अपमानाला समजून आहे. सोनियाजींची तब्येत चांगली नसली सुद्धा त्यांना त्या ईडीच्या ऑफिसमध्ये तास बसून ठेवलेलं आहे. हा देशातला काँग्रेसचा कार्यकर्ता आणि देशातली जनता विसर नाही आहे आणि म्हणून या तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात जी काही काँग्रेसने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे, आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, जागाटपाचा हा तिळा जो आहे हा जो आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे, मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे
आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पाणीप करणं, त्याला सत्तेच्या बाहेर काढणं आणि राज्याच्या जनतेला, कारण की आज राज्यातलं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे, केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे, झुटो सरदार असं व्याख्या दिली तर आजकाल चंद्रपूरमध्येही आपण पाहिलं की म्हणजे पुन्हा म्हणजे काँग्रेसने जो जाहीरनामा सामाजिक न्यायाचा दिला त्याला मुस्लिम लीगशी जोडतात आहेत, यांची पातळी किती खाली गेली हे आपल्याला पाहायला मिळती आहे. जनगणना हा या देशातल्या प्रत्येक बहुजनांचा, शोषित पीडितांचा तो अधिकार आहे. राहुल गांधीजींनी ती भूमिका मांडली, यांच्या पोटात दुखायला लागेल, त्याला मुस्लिम लीगशी जोडायचं कारण मुस्लिम लीगने या देशाला तोडलं, फाळणी केली. त्यांचा जो एक अजून आहे हिंदू महासभा, त्यांनी पण या देशाच्या या व्यवस्थेमध्ये फाळणीमध्ये त्याचं मोठं योगदान आहे. मुस्लिम लीगचा उल्लेख करण्याच्या मागचा यांचा उद्देश काय, या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सामान्याची भूमिका नसली पाहिजे ही भाजप मानसिकता आहे. ते काल नरेंद्र मोदींच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये, ज्या सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय, आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत, आपण जे काही प्रश्न विचारताय की मत एकमेकाला जातील का, बिलकुल जाणार, कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे ओरिजिनल पक्ष आहेत त्यांचे दोन्ही नेते आमच्याजवळ बसलेले आहेत. नरेंद्र मोदी सांगतात की हा नक्की शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या निर्माण केलेला हा जो शिवसेना आहे त्याच शिवसेनेला नकली शिवसेना माझं, आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून, सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेला जे तोडलं गेलं, राष्ट्रवादीला तोडलं गेलं, एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे ओरिजिनल कार्यकर्ते विसरणार नाही आहे. त्यामुळे मत ट्रान्सफरचा हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला हे कुठलाही नाही, तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि खाली नेते हे जॉली ही लढाई लढतील आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे उमेदवार जिंकून येतील अशी परिस्थिती आहे. आज पाच पहिल्या केसमध्ये ज्या पाच लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्या पाचही महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकणार अशी परिस्थिती आज विदर्भामध्ये आहे. 30 लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे, जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. काल तर तिथं पैसे देऊन लोक आणली चंद्रपूरला, लोक नरेंद्र मोदींचं भाषण सुरू झालं लोक उठून चालले होते. ठीक आहे, कॅमेरे तिकडे फिरत नाही तो भाग वेगळा आहे, पण मी तुम्हाला सांगतो की कालची जी परिस्थिती पाहिली आणि मोदींचं जे रटाळ भाषण जे आहे कायम, काँग्रेसला शिवा देणं, मुस्लिमांना शिवा देणं, राजनाची वृत्ती ठेवणं, जनतेला काय देणार तुम्ही? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचे आत्महत्या, त्याच्यावर का नाही बोललेत? महागाईवर का नाही बोललेत? बेरोजगारी का नाही बोललेत? गरिबांबद्दल का नाही बोललेत? ते प्रश्न त्यांचा विषय नाही. आज देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून ज्या काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या भंग झालेल्या आहेत आणि यांचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी मत मागतात. त्यासाठी नरेंद्र यांचे सगळे संपलं याचं काम, ते नरेंद्र मोदीला मत करा असं भाषण राज्याच्या नेते आणि त्यांचे उमेदवार करतात आहेत. जसं अल्लाह के नाम से दे दे बाबा असं वाला जे आहे ना मंत्र, तसंच परिस्थिती चाललेली आहे. नरेंद्र मोदींसाठी कशाला व त्यांना मत कशाला लोक करतील महाराष्ट्रात? शेतकरी सुखी नाही, बेरोजगार सुखी नाही, गरीब नाही, कोणी सुखी नाही, कशाला नरेंद्र मोदीला लोक मत मारतील? त्यामुळे जी परिस्थिती भाजपची झालेली आहे आणि खरं तर आम्हाला आमचं संविधान आणि लोकशाही आमच्यासाठी महत्वाची आहे, त्यासाठी मी ही लढाई आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज जी परिस्थिती आहे, लोकांनी ते मान्य केलेलं आहे. मतविभाजनाचे राजकारण जे बीजेपी करते आहे त्यालाही यावेळेस पूर्ण विराम लागणार आहे हे तुम्हाला निकालाच्या निर्णयामध्ये पाहायला मिळणार. बघा, एक गोष्ट तुम्हाला पहिल्या प्रथम सांगितली गेलेली आहे,
मला वाटतं जयंत्र वापरलात की ही महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल त्या दृष्टीने आम्ही अटळ प्रयत्न केले आणि मला खरंच या सर्व आमच्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण त्यांनी एकही जागा न मागता पूर्णपणाने देशाच्या घटनेचं रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाढवण्यासाठी एक ताकद जी आम्ही उभी करतो त्या ताकदीमध्ये त्यांची सुद्धा ताकद ही जोडली. मला त्यांना खरंच मनापासून धन्यवाद द्यायचे नुसतं तोंडावरती मी बोलत नाही पण एकही जा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली. आमची अपेक्षा अशी की प्रकाशजी सुद्धा आमच्या महाविकास आघाडी देतील त्यांना काही जागा आम्ही देऊ केल्या होत्या दुर्दैवाने ते काही शक्य झालं नाही आणि म्हणूनच मी साधारणतः गेल्या आठवड्यामध्ये आपल्याशी बोलताना ही भूमिका जाहीर केली होती की ते काही जरी बोलले तरी आम्ही त्यांना काही उत्तर देणार नाही. आजही प्रकाशजींबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम आदर आहे. मी सुद्धा संविधान रचण्यासाठी एक दिलदारी किंवा मोठी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला आजही वाटतं पण आता तरी ते शक्य झालेलं नाहीये. भविष्यात काय कसं घडेल आपण बघू. बरं एक 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 मिनिट एक एक झालं कमल काल काल तीन गोष्टीच एकत्रित एक योग होत विचित्र. एक सूर्यग्रहण होत अमावस्या होती आणि यांची सह होती असा योग पहिला प्रथम आपल्या देशामध्ये होता. फार विचित्र योग होता असं सगळे एकत्र येणं. याच्या पुढे मी आपल्या सर्व प्रसार माध्यमांना एक मुद्दा म्हणून सांगणार आहे की काल भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं. ज्याला शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो. त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी. कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल आणि म्हणूनच मला वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाही आहेत. आम्ही यापुढे जे त्यांना उत्तर देऊ कृपा करून माननीय पंतप्रधानांना उत्तर दिले असं कोणी समजू नये. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडनं कदापि होणं शक्य नाही. आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे. भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत त्यांच्यावर खाडी टाकतायत अटका करतायत धक्क्या देत आहेत. यांच्या ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलं. भाकड एवढ्यासाठी म्हटलं यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाहीये. आदर्श अशोकरावांचा वेगळा पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकले नाहीयेत. आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट ते तुका मिळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे. एनडीए पूर्वी एक ताकदवान एक आघाडी होती आता हा ठिगळ्यांचा पक्ष झालेला आहे. ठिगळं ठिगळं जोडून ते एनडीए करेल. नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्या वेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील मला नक्की कल्पना नाही. आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसाने येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला. यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे. आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे चंदा दो आणि धंदा लो आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर जबरदस्तीने म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये एक असं वातावरण होतं की मारुती 1000 ही गाडी नव्याने आली होती. मारुती 1000 गाडी घेतल्याबरोबर कोणत्या तरी भाईचा फोन जायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची. तशी खंडणी गोळा करणं हे एक केंद्र झालेलं आहे आणि खंडणीखोर पक्षाचे हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठेवून गेले. त्यांना मला सांगायचे की कृपा करून तुमचा सगळा जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा. 2019 साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना प्रमुखांच्या फोटो समोर लोकांगण घालायला मातोश्रीत आले होते. तेव्हा सुद्धा मीच होतो. आमची हीच शिवसेना होती. आणि तुम्हाला आता तो सगळा विसर पडलेला जरी असला तरी महाराष्ट्रात जनतेला तो
विसर पडलेला नाही. मला असं वाटतं की खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्याने शिवसेनेला हिणवणं बरोबर नाहीये, कारण यांना शिवसेना गुजरातला पळवायची होती, ती मी पळू दिली नाही, म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बस आहे त्याच्यातच त्यांचं ते एक सुख मानतायत, तर त्यांचं सुख त्यांना लख लाभो. मैंने सारी बातें जो मराठी में कही शायद मुश्किल होगा हिंदी में ट्रांसलेट करना, लेकिन कल मोदी जी महाराष्ट्र में आए थे और कल का योग, जैसे मैंने कहा कि ऐसा योग बहुत सालों के बाद आया. एक तो कल सूर्य ग्रहण था, अमावस भी थी और मोदी जी की सभा भी थी. इतना बुरा योग बहुत सालों के बाद शायद देश ने अनुभव किया है. और कल जो उन्होंने भाषण किया वो प्रधानमंत्री का नहीं था, भ्रष्ट जनता पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जी का था. मैंने पहले कहा है कि चुनाव अब शुरू हुआ है, चुनाव की तैयारी शुरू हुई है. प्रधानमंत्री अगर एक पार्टी का प्रचार करने लगे तो वो अच्छी बात नहीं है. और इसके आगे जब हम उनकी आलोचना करेंगे तो सब लोग ध्यान में रखें कि हम अपने देश के प्रधानमंत्री की आलोचना नहीं करेंगे. हम तो भ्रष्ट जनता पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जो है उनकी आलोचना करेंगे. तो कृपा कर ऐसे कभी नहीं माना कि हमने उनके ऊपर कुछ टिप्पणी की तो प्रधानमंत्री की आलोचना की, ऐसे आप नहीं माना. अगर वो हमें हमारी आलोचना करेंगे तो हम भी उनकी आलोचना करेंगे. उन्होंने जो बात कही नकली सेना की, मैं तो कहता हूँ कि अतः खंडणीखोर हिंदी शब्द का है, रिश्वतखोर नहीं, रिश्वतखोर म्हणजे धन उगारी पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जी है. सभी लोग जानते हैं कि कुछ दिन पहले इलेक्ट्रोल बॉन्ड का जो घोटाला, जो माना जाता है कि पूरे दुनिया का सबसे बड़ा घोटाला या देश का सबसे बड़ा घोटाला है, उस घोटाले का पर्दाफाश जब हुआ तो सब लोगों को पता चला कैसे इन लोगों ने, भ्रष्ट जनता पार्टी के लोगों ने डरा कर धमका कर, और उनके जो एजेंसीज है ईडी सीबीआई इनकम टैक्स रेड वाकर चंदा लिया है. मतलब चंदा दो और धंधा लो. तो ये तो अभी जो आपने कहा धन उगाही जो करते हैं नवीन शब्द है, वसूली से वसूली पार्टी है, वसूली सेना है, त्यांच्या सोबत जायची वसूली सेना है. आणि शिवसेना प्रमुख तो कहते थे कि ये कमलाबाई है, और मैंने तो इनका नामकरण जो किया है क्योंकि बहुत सारे नाम बदली किए उन लोगों ने, तो मैंने भी उनका नाम बदली किया है. मैं उनको भ्रष्ट जनता पार्टी कहता हूँ, भाकड़ भेकड़ पता नहीं कितने मराठी के शब्द हिंदी में जैसे कैसे आते हैं, लेकिन जिस तरीके से उनका प्रचल रहा है तो उन्होंने आजू बाजू देखना चाहिए था कि कितने लोग भ्रष्ट लोग उनके आजू बाजू में बैठे है. एक वॉशिंग मशीन उन्होंने खोली जरूर है, और एक वॉशिंग पाउडर की एड भी आती थी, दाग अच्छे है, याद है ना आपको, दाग अच्छे है. तो अच्छे दाग वाले लोग या देखते कि किसके ऊपर दाग है, जिसके ऊपर दाग है वो मोदी जी अपने पार्टी में लेते हैं और उनका सम्मान करते हैं. तो ऐसे रिश्वतखोर और फेकड़ भाकड़ भ्रष्ट जनता पार्टी नेता अगर मेरी आलोचना करे तो मैं उसकी कोई कीमत नहीं देता. प्रधानमंत्री ने जो कुछ कहा, प्रधानमंत्री एक इंस्टीट्यूशन है, इंस्टीट्यूशन की इज्जत हम रखते हैं, मगर मैं 1951 से आज तक देख रहा हूँ कई प्रधानमंत्री मुझे देखे दूर से नजदीक से, इस इंस्टीट्यूशन की इतनी इज्जत नरेंद्र मोदी ने जो की किसी ने नहीं की, और इसलिए जो कुछ होते हैं वो इंस्टीट्यूशन की बेइज्जत करने दूसरी बात करते हैं. इज रिस्पॉन्सिबल प्राइम मिनिस्टर कैसे हो सकता है कि वैसे हुआ
आज कैसे हो सकता है, इसका दर्शन उन्होंने किया। हे खरं आहे की विनोद घोसाळकर यांनी प्रचार सुरू केला होता, पण विनोद घोसाळकर हे आमचे कट्टर शिवसैनिक आहेत। साहजिकच आहे, मध्ये जी जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्यामध्ये उत्तर मुंबई काँग्रेसने लढावी का शिवसेनेने लढावी याच्याबद्दल आमच्या चर्चा सुरू होती। दिवसागुन दिवस पुढे चालले होते, म्हणून एक तयारी असायला पाहिजे म्हणून मी तयारी नक्की सुरू केली होती। मात्र आज ही जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यानंतर माझा तमाम जो तिथला शिवसैनिक आहे विनोद घोसाळकर सह ते महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा नक्की प्रयत्न करेल। आता ज्या वेळेला आम्ही यादी जाहीर करतो ते व्यवस्थित समजुतीनेच जाहीर करतो, त्याच्यामुळे आता त्याच्यावरती आता चर्चा थांबलेली आहे, आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मला असं वाटतं आणखीन काही प्रश्न असतील वेगळ्या तर विचारा। हो नक्की जाहीर केला जाईल, संपूर्ण देशासाठी काँग्रेसने एक उत्तम जाहीरनामा जाहीर केलेला आहे। साहजिकच आहे इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हा जाहीरनामा सत्यामध्ये त्याचं रूपांतर होईल। मात्र राज्यासाठी जर काही आमचे वेगळे जे विषय असतील किंवा आहेत त्याचा आम्ही उल्लेख आमच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात करू, आणि अशी आवश्यकता नाही की मोठा जाडजूड आणखीन वेगळा काही वचननामा ज्याला आम्ही म्हणतो ते देण्याची आवश्यकता आहे, पण इंडिया बरोबर देशाच्या वचननाम्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा जे काही महत्वाचे प्रश्न त्याच्यात आम्ही नक्की जोडू। एक मिनट, एक शांत शांत। आपने मैनिफेस्टो की बात की तो जो कांग्रेस ने जो मैनिफेस्टो डिक्लेयर किया वो सर्वसमावेशक है। जैसे वो जो ने कहा कि जो भी राज्य के कोई मुद्दे हो उसको आवश्यकता के आधार पर हम भी जॉइंटली यहाँ पर ये करेंगे, उसमें आशा वर्कर हो, आंगनवाड़ी वर्कर हो या मध्यान्ह भोजन पकाने वाली महिला हो, सबको दुनिया आए उसमें करके देने की बात हुई है। 1 लाख रुपए जो गरीब महिला है उसको एक साल हर साल में देने का एक निर्णय किया है। जो देश में इन लोगों ने बेरोजगारी के लिए बेरोजगार का देश बनाया है उसमें 30 लाख जो अभी नौकरियां बाकी है उसको केंद्र सरकार की वो तुरंत भरी जाएगी, और जो बच्चों को नौकरी नहीं मिल रही लेकिन उनको 8,500 रुपया स्टाइपेंड हर महीने में दिया जाएगा, और उनको उद्योगपति बनाने के लिए उनको 5,000 करोड़ रुपए का एक फंड जमा करके उन लोगों को नौकरी उनको उद्योगपति बनाने का एक कोशिश वहां पे की जाएगी। तो जिस तरह से किसानों के हित में जो MSP का कानून जो सबसे बड़ा इश्यू था, MSP का कानून बनाने की बात हुई है, पीक बीमा योजना है उनके बारे में भी हमने कमिटमेंट किया है, और जो GST किसानों के ऊपर लगाया गया है वो GST माफ पूरा खत्म किया जाएगा। तो जो 5 मुद्दे लेके काम मजदूरों के लिए, युवाओं के लिए, महिलाओं के लिए, किसानों के लिए, सामाजिक न्याय के लिए, जिस तरह से हमारा जो मैनिफेस्टो आया है उससे जो भी जैसे अभी पुरानी पेंशन का इश्यू है वो पुरानी पेंशन का भी इश्यू हमारे राज्य के हम जो ये निकालेंगे अपना जाहिरनामा उसमें हमारा पुराने पेंशन भी इश्यू आएगा, सबको न्याय देने का। और लोग BJP वाले आपको पूछते हैं कि पैसे कहाँ से लाएंगे, इसमें हमें 2 लाख करोड़ रुपया साल का लेगा। इन लोगों ने तो 16.5 लाख करोड़ का कर्जा मुट्ठी भर उत्पत्ति का माफ किया है। तो हमारी सोच जो है इंडिया गाड़ी की कि देश के जनता का पैसा, आम लोगों का पैसा लोगों तक पहुंचे और वो मुख्य धारा में आए, ये हमारा मैनिफेस्टो है। उनका जो मैनिफेस्टो रहता है कि मुट्ठी भर लोगों के लिए दे चले वो अब सब समझ में आ गया है, और इसलिए जो बार बार हमारे मैनिफेस्टो पे उनकी जो जिस तरह से जो तकलीफ उनको हुई है
उसकी उनके भाषण के माध्यम से अपने को समझ में आता है। हम लोगों की बात कर रहे हैं और वो मुट्ठी भर लोगों की बात कर रहे हैं, ये फर्क हमारा उनका है। कौन सा एक मिनट मैं समझा। विषय क्लोज हो गया, अब उसकी चर्चा नहीं है। हम लोगों ने सबसे धन्यवाद दिया, थैंक यू, धन्यवाद, सगळ्यांचे आभार, धन्यवाद, 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 धन्यवाद।